नमस्कार, मी संकेत अरक आणि आपण पाहत आहात एबीपी माझा. माझ्यासमोर तुम्ही पाहता एक फोन आहे. हा लास्ट टाईम वन प्लसने आपल्याला पाठवलेला फोन आहे. त्याच्या आधी अजून एक फोन पाठवतो. टोटल वन प्लसने आपल्याला दोन फोन रिव्ह्यूसाठी पाठवले होते आणि आता त्यांचं आणखी एक गॅजेट आपल्याकडे रिव्ह्यूसाठी आलेलं आहे. ते काय गॅजेट आहे ते मलाही पाहायचं आहे. ते गॅजेट कुठे आहे? इथे आहे ते गॅजेट. खरं तर आम्ही हे थोडंसं स्टेज केलं होतं. मला माहिती होतं कोणतं गॅजेट आहे ते, कारण की मी हे ओपन करून आम्ही टेस्ट केलेलं गॅजेट आहे. तर फक्त थोडंसं फनी व्हावं म्हणून आम्ही थोडंसं मस्करी केली. पण हे आहेत वन प्लसचे वन प्लस नॉट बर्ड्स 3 इयरबड्स. आधी इयरफोन्सचा जमाना होता, आता इयरबड्सचा जमाना आलेला आहे. आणि वन प्लसने रिसेंटलीच हे त्यांचे नवे कोरे आणि बजेट फ्रेंडली इयरबड्स लॉन्च केले. त्याच्यामध्ये काय खासियत आहे, ह्याचे प्रोज आहेत, प्रोज काय आहेत, कॉन्स काय आहेत, सगळे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. त्याच्या आधी याचं आपण अनबॉक्सिंग करून घेऊ. छोटासाच बॉक्स आहे हा, काय फार असं काही असेल असं वाटत नाही मला. इयरबड्स आहेत शेवटी. वन प्लसची खासियत म्हणजे वन प्लसचं पॅकेजिंग हे खूप ब्रिलियंट असतं. जर आपण बघितलं, एक केस आहे इकडे, बॉक्स एम्प्टी आहे. हे मोस्टली त्यांचं मॅन्युअल वगैरे काहीतरी असेल. ओके, फक्त मॅन्युअल नाही, हे त्यांचं मॅन्युअल झालं. हे वन प्लसचे स्टिकर्स, वन प्लसचे स्टिकर्स झाले. ह्याच्यानंतर ही वन प्लसची मी नेहमी म्हणतो आयकॉनिक रेड अँड व्हाईट चार्जिंग केबल, USB केबल आहे ही. सी टाईप आहे, त्याच्यामुळे अर्थात सी टाईप सध्या युनिव्हर्सल केबल आहे. सध्या सगळं बाजूला ठेवू. आणि मुख्य आकर्षण म्हणजे आपलं हा, आपलं हे इयरबड्स. तर दोन तीन कलर्स अवेलेबल असतील याच्यामध्ये. एक व्हाईट तर ऑफकोर्स असेल, पण व्हाईटपेक्षा माझा पर्सनल कलर जो आहे तो इधर ब्लॅक किंवा ग्रे. आता या शेडचं यांनी नाव काय ठेवलं आपण बघूया. हार्मोनिक ग्रे असं या शेडचं नाव आहे. आणि खूप जास्त हातात घेतल्यानंतर प्रीमियम वाटते ही केस. म्हणजे 0 to 10 स्केलवरती जर या फक्त या केससाठी जर रेटिंग द्यायची ठरली तर मी नो डाऊट 9.5 इझिली देईन. आता याच्यावरती जर ब्रँडिंग पहिली आपण पाहिलं तर ते वन प्लसचं ब्रँडिंग आहे. इथे हा स्मॉल छोटासा जो डॉट बघताय, हा डॉट आहे इंडिकेटर. आता मी हे ओपन केलं तर हा डॉट जो आहे आता ग्रीन झालेला आहे. बंद केल्यावरती ही लाईट गेली आहे. आणि ह्याच्या आतमध्ये ऑफकोर्स आहेत इयरबड्स. बाहेरून जरी हा तुम्हाला मॅट शेड दिसला असेल, मॅट ग्रे दिसला असेल, तरी आतली साईड जर केसच्या वर पाहिले, नॉट जस्ट द केस बट इयरबड्स एज वेल, इयरबड्ससुद्धा ग्लॉस ग्रे शेड आहेत इयरबड्समध्ये सुद्धा आणि केसमध्ये सुद्धा. इयरबड्स पण मी आता लगेच काढत नाही, पण हाफ इयरबड्स जे मॅटमध्ये आहेत, हाफ हे ग्लॉसमध्ये आहेत. त्याच्यामुळे चांगलं कॉम्बिनेशन आहे. हा झाला कलरचा भाग. आणि याच्यानंतर जर आपण पाहिलं तर पोर्ट्सबद्दल बोलतो, एकच पोर्ट आहे. अर्थात इयरबडमध्ये, इयरबड्सच्या केसमध्ये किती पोर्ट्स असतात, तर एकच पोर्ट आहे, तो आहे चार्जिंगचा C+. आणि त्याच्याच ॲडजस्टंट जर आपण पाहिलं तर तिकडे एक पॉवर बटन येतं. आणि ते पॉवर बटन इतक्या उत्तम प्रकारे कॅमोफ्लॅज झालेलं आहे की लांबून, मी तुम्हाला या स्क्रीनमधून जर लांबून दाखवलं तर कदाचित हे इकडे असणारं बटन तुम्हाला दिसणारसुद्धा नाही. हा झाला एक डिझाईनचा भाग. अजून आणखी एक महत्त्वाचं म्हणजे हिंजेस. म्हणजे आता एक आपण, तुम्ही पण इयरबड्स वापरत असाल कुठले तरी, हे आपण जसं ओपन करतो हे खूप जास्त सॅटिस्फाईंग असतं. आणि याच्यामध्ये दोन महत्त्वाचे एलिमेंट्स असतात, ते म्हणजे हिंजेस. इकडे त्याचे आतला पार्ट आहे हा हिंज. आपण जे दरवाजे वगैरे उघडतो घरचे वगैरे, तर त्याला आपण हिंजेस असतात. तर हिंजेस खूप स्मूद हिंजेस आहेत हे. आणि मॅग्नेटसुद्धा खूप जास्त स्ट्रॉंग आहे. म्हणजे मी पुश केलं तर इझिली क्लोज होतं. आणि खूप जास्त सॅटिस्फाईंग प्रोसेस आहे ही बंद चालू करणं. हा झाला ऑफकोर्स डिझाईनचा भाग झाला. आणि त्यातही आणखी एक महत्त्वाची भाग, आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे इयरबड्स किंवा इयरबड्सची केस ही पॉकेट फ्रेंडली आहे का. म्हणजे आपण पटकन कुठेतरी निघालो, उचललं खिशात टाकलं, फोनसारखंच उचललं खिशात टाकलं घेऊन गेलो. तर मी आता गेले 2 दिवस खिशात घेऊन फिरतो, त्याच्यामुळे अर्थात पॉकेट फ्रेंडली आहे. इझिली निघतं, इझिली जातं. वर्षा खिशात जरी ठेवलं तरी वर्षा खिशात खिशातसुद्धा हे इझिली बसतं, इझिली रिमुवेबल आहे. त्यामुळे डिझाईनच्या बाबतीत वन प्लसला या पर्टिक्युलर इयरबड्ससाठी 10 out of 10, नो डाऊट. आता इयरबड्स म्हटलं की त्यात फार असे काही फंक्शन्स असतात, फीचर्स असतात, अशातला भाग नाही आहे. एक 2-4 एलिमेंट्स असतात जे आपण बघतो. त्यातला एक एलिमेंट म्हणजे जो आपण पाहिला डिझाईन एलिमेंट, त्याच्यानंतर एक तो म्हणजे ऑडिओ क्वालिटी, ज्याच्यासाठी आपण इयरबड्स घेतो. पण या दोघांच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे
आपण इयरबड्स वापरतो कुठे? आता सर्वाधिक इयरबड्स मी पर्सनली जिथे वापरताना लोकांना पाहिले ते म्हणजे जिममध्ये. आता हे इयरबड्स वॉटर रेझिस्टंट आहेत का? नाही. हे इयरबड्स तुम्ही जिम करताना वापरू शकता. आपल्याला घाम येतो, तो घाम गळतो, तर इयरबड्स लागतो, पण दॅट इज ओके, कम्प्लिटली फाईन. तेवढासा जो काही घाम, तेवढंसं जे काही लिक्विड असेल, तेवढंसं जे काही पाणी असेल ते लागलं, इट इज कम्प्लिटली फाईन. पण हे इयरबड्स घालून जर तुम्ही स्विमिंग पूलमध्ये गेला किंवा इयरबड्स तुमचे जर पाण्यात पडले तर थोडीशी रिस्क असू शकते. त्यामुळे हे इयरबड्स घेताना किंवा इन जनरल कोणते इयरबड्स घेताना ही काळजी तुम्ही नक्की घ्या. आता सर्वात महत्त्वाचा विषय आणि तो आहे या केसच्या आतमध्ये, ते म्हणजे इयरबड्स. इयरबड्स अजून आपण काढलेले नव्हते, तर आता आपण काढूया. इझिली रिमुवेबल आहे, कुठेही काही असं खूप एक्स्ट्रा स्ट्रॉंग मॅग्नेट आहे अशातला काही भाग नाही. आणि हे इयरबड्स काढल्यानंतरसुद्धा इवन हेवी केस आहे, केस मी सध्या खाली ठेवतो. आणि हे आहेत नवे कोरे वन प्लसचे इयरबड्स. याचे डिझाईन एलिमेंट्स जर आपण पाहिलं तर मगाशी म्हटलं की अर्धा मॅट आणि अर्धा ग्लॉस आहे, आणि खूप प्रीमियम वाटतात हातात. मी जस्ट आता तेच पाहतो, खूप जास्त प्रीमियम वाटतात हातामध्ये, तर नो डाऊट. आणि इयर कम्फर्टेबिलिटी किती आहे याची तर खूप उत्तम. म्हणजे मी मगाशी तुम्हाला म्हटलं, मी एक दोन दिवस वापरतो आहे इयरबड्स, आणि नॉईज कॅन्सलेशनसाठी आता मी जस्ट घातले तर आवाज बंद झाला आहे. गाणं अजून सुरू नाही आहे तरी आवाज बंद झालेला आहे, तर गुड. नो डाऊट चांगले इयरफोन्स आहेत. म्युझिक टेस्ट, ऑडिओ टेस्ट मी करून झालेलो आहे, त्याच्यामुळे एक 75% जेव्हा माझा ऑडिओ असतो तेव्हा मला बाहेरचं तसं मेजर काहीच ऐकू येत नाही, आणि ऑडिओ क्लॅरिटी खूप जास्त क्लिअर असते. 75 वरती आपण जो हळूहळू जातो त्यानंतर थोडंसं एक्स्ट्रा लाऊड झाल्यासारखं वाटतं, पण ठीक आहे, दॅट इज फाईन. 75 वरती जर तुम्ही ठेवून गाणी ऐकताय तर हे इयरफोन्स कम्पॅटेबिलिटी या इयरफोन्सची खूप जास्त चांगली आहे. आणि गाणी ऐकताना कॉमनर्ससाठी महत्त्वाचे एलिमेंट्स म्हणजे काय तर गाण्याचा बेस आणि गाण्याचे वोकल्स. तर बेस म्हणजे गाण्याची जी बेस क्वालिटी आहे ती या इयरबड्समध्ये उत्तम प्रकारे रिफ्लेक्ट होते, आणि तसंच वोकल्सही आहे. कुठे तुम्हाला असं जाणवलं नाही अरे वोकल कोणता होता किंवा ते वाक्य काय होतं, तो शब्द काय होता, असं अजिबात होणार नाही. वोकल क्वालिटीसुद्धा या इयरबड्सची चांगली आहे, त्यामुळे नो डाऊट लिस्निंगच्या बाबतीत ही इयरबड्स खूप चांगले आहेत. अर्थात बजेट फ्रेंडली आहेत, म्हणजे ह्यांची जी काही कॉस्ट असेल, 2,500-3,000 रुपये कॉस्ट आहे याची, तर 3,000 कॉस्टमध्ये खूप चांगली इयरफोन्स आहेत, नो डाऊट. हा झाला फक्त लिस्निंगचा भाग, पण यात आणखी एक एलिमेंट आहे, तो म्हणजे माईक. आता मी कधी कोणाला फोन करेन तर फोनवरती मी समोरच्याशी जी बोलेन ते त्यालासुद्धा क्लिअरली ऐकू गेलं पाहिजे. आणि आता 3 सिच्युएशन्समध्ये मी स्पेसिफिकली फोनवरती बोलतो, आणि तुमचंही मोस्टली तसंच असेल. घरात, बाहेर म्हणजे रस्त्यावर चालताना किंवा ऑफिसमध्ये. आता मी मुंबईत राहतो स्पेसिफिकली, मुंबईत रस्त्यावर चालताना फोनवरती बोलताना किती जोरात बोलावं लागतं हे अनेकांना माहीत असेल, त्यामुळे मी बाहेरही जाऊन मित्रांना फोन करून या पर्टिक्युलर इयरबड्स हे लावून वापरून बोललो तर त्यांना डिसेंट ऐकायला गेलं. फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वालिटी होती अशातलाही भाग नाही, आणि एकदम लोएस्ट क्वालिटी होती अशातलाही भाग नाही आहे, डिसेंट. मी एकाला विचारलं, त्यांनी मला स्वतः 10 त्याला मी समोरच्याला सांगितलं की रेटिंग दे, तर 7.58 असं त्यांनी रेटिंग दिली मला ट्रॅफिकमध्ये. घरी मुंबईत तुम्ही घरी जरी बोलता तरी मुंबईत घरी बोलतानासुद्धा तुम्हाला थोडंसं लाऊड बोलावं लागतं, तर घरूनही इट वॉज ओके. आणि ऑफिसमध्ये तुम्ही बोलताना थोडंसं असं दबक्या आवाज होता, असं आपण ऑफिसमध्ये बोलतो. मग कोणाचा फोन आला, तुम्ही ऑफिसमध्ये असाल, कोणाचा शेजारचा जरी फोन आला तरी तुम्ही अशा दबक्या आवाजात बोलता, हे असं बोलूनसुद्धा समोरच्याला ऐकू गेलं होतं. त्याच्यामुळे माईकसुद्धा या पर्टिक्युलर इयरबड्सचा पास आहे. एकंदरीत इयरबड्ससारख्या विषयात मी टेक्निकली फार जात नाही, कारण की का कॉमन मॅनला एंड ऑफ द डे ऑडिओ क्वालिटी चांगली लागते, त्यामुळे किती पॉवर आहे, हे काय आहे, ते काय आहे, तसं फारसा फरक एका कॉमन मॅनला या छोट्या मोठ्या गॅडजेट्समध्ये तरी पडत नाही. तरी सांगायचं म्हणून 12.5 mm स्पीकर आहे, आणि टायटनाइज्ड डायफ्राम आहे या इयरबड्समध्ये. आणि तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हालाही कळेल की टायटनाइज्ड डायफ्राम जर असेल तर ऑडिओ क्वालिटी ही खूप चांगली येते. त्यामुळे जाता जाता आता फक्त दोन महत्त्वाचे विषय, एक म्हणजे कम्पॅटेबिलिटी. कम्पॅटेबिलिटी म्हणजे आता सपोज मी कुणाला तरी फोन केला किंवा माझा कुणाचा तरी मला फोन आलेला आहे आणि इयरबड्समध्ये चालू आहेत, ते कनेक्टेड आहेत, पण अनेक वेळा असं होतं की तुम्हाला मॅन्युअली जाऊन ते इयरबड्सवरती स्विच व्हावं लागतं, पण या पर्टिक्युलर इयरबड्समध्ये तुम्हाला तसं करावं लागणार नाही, हे ऑटोमॅटिकली स्विच होतात.
त्यामुळे इट्स अ गुड थिंग. सेकंड गोष्ट म्हणजे जी सर्वात जास्त महत्त्वाची ठरते इयरबड्सच्या बाबतीत, ती म्हणजे बॅटरी बॅकअप. तुम्ही 50%च्या व्हॉल्यूमवरती जर तुम्ही हे इयरबड्स वापरलेत कंटिन्युअस तर अप्रॉक्सिमेटली 40 to 42 hours हे इझिली चालतात. त्यामुळे बॅटरी बॅकअप खूप जास्त चांगला आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचा एलिमेंट तो म्हणजे प्राईस. याची प्राईस रेंज आता बॉक्स एकच मिनटं मी घेतो. 2799 म्हणजे 2.5 to 3 या इयरबड्सची रेंज असणार आहे, प्राईस रेंज असणार आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट खूप क्लिअरली सांगतो की जरी 3000 हे इयरबड्स असतील तरी हे कम्पीट करतील 7 to 8000 इयरबड्सशी. एक बजेट फ्रेंडली बट प्रीमियम इयरबड्स काय असतात ते या इयरबड्सकडे पाहून नक्कीच कळतं. OnePlus Nord Buds 3. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.